शनाईशेक दिनमान न्यूज मध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पिंपरी चिंचवडच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांना धरले धारेवर. पिंपरी चिंचवड शहरातून पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी मदतीचा ओघ सुरूच. गणेशोत्सवाची लागली चाहूल. शहराच्या मध्यभागात अनेक ठिकाणी रस्ते व्यापणारे मांडव. आणि गणेश मंडळांना समाधान वाटेल असाच मार्ग आपण काढू, चंद्रकांत पाटील यांचा विश्वास. पवना धरण 100% भरलं असून देखील पिंपरी चिंचवड महापालिकेने एक दिवस पाणी कपात केली आहे, तर शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झालाय. सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवक आणि आयुक्त श्रावण हर्डीकरांनी पाणी पुरवठा विभागाला धारेवर धरत हल्लाबोल केलाय. पिंपरी चिंचवड शहरात पाणी पुरवठा विस्कळीत झाला असल्याची व्यथा नगरसेवकांनी यावेळी मांडली आहे. पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी पाणी वेळेवर सोडत नाहीत, तर पिंपळे गुरव पिंपळे सौदागर परिसरात अधिकारी मिनरल वॉटर कंपनीला पाणी देऊन खाबुगिरीचं कुराण करत असल्याचा आरोप यावेळी भाजपाचे नगरसेवक अंबरनाथ कांबळे यांनी केला आहे. आयुक्तांच्या प्रश्नावर पकड नाही, अनागोंदी कारभार सध्या सुरू आहे. मिळत आहे ते पाणी समान पद्धतीने वाटप केलं पाहिजे. सल्लागारांचा तर महापालिकेत पेव फुटलाय. पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी सल्लागार नियुक्त करा, परंतु पाणी पुरवठा सुरळीत करा अशा संतप्त प्रतिक्रिया यावेळी नगरसेवकांनी व्यक्त केल्यात. पिंपरी चिंचवड शहरातून पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी मदतीचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शहरातील अनेक भागातून मदतीचं आवाहन केल्यानंतर अनेक मंडळे आणि सामाजिक संस्था मदतीचा हातभार लावत आहेत. मोशी प्राधिकरण येथील स्थानिक आणि भूगोल फाउंडेशन यांच्यातर्फे परिसरातील नागरिकांना आवाहन करून आणि 2 दिवस संतनगरमध्ये मदत फेरी काढून जमवलेल्या अन्नधान्य मसाले बिस्किट पुडे औषधे साड्या सॅनिटरी नॅपकिन्स टॉवेल ब्लँकेट्स पाणी बॉटल बॉक्सेस इत्यादी किट स्वरूपात पॅकिंग करून सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी मदत स्वरूपात पाठवण्यात आलं आहे. कोल्हापूर सांगली आणि सातारा या परिसरात मुसळधार पावसाने हाहाकार माजवल्याने पुराच्या पाण्यात लाखो नागरिक हे बेघर झालेत. पूरग्रस्त नागरिक आहेत त्या कपड्यांवर स्थलांतरित झाले असून सध्या तेथील मानवी जीवन पुन्हा पूर्वपदावर येत आहे, त्यासाठीच ही मदत करण्यात आली आहे. गणेशोत्सव जवळ येऊन ठेपला असून शहराच्या मध्यभागात अनेक ठिकाणी रस्ते व्यापणारे मांडव टाकण्यात आले आहेत. भव्य दिव्य देखाव्यांच्या नावाखाली अनेक मंडळांकडून सरसकट नियमांची पायमल्ली करण्यात आली असून मांडवामुळे मध्यभागात वाहतूक कोंडी होतीये. गणेशोत्सव देखाव्यांचं काम सध्या भरदिवसा रस्त्यावर सुरू असल्याने वाहतुकीच्या कोंडीत भर पडतीये. शहरातील मध्यभागात 15 दिवसांपूर्वी मांडव उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. मध्यभागातील अनेक मंडळांनी उभारलेल्या मांडवांचा आकार देखील मोठा आहे. अनेक मंडळांच्या मांडवांनी रस्ते व्यापून टाकले आहेत. गेल्या आठवड्यापासून देखाव्यांचं काम सुरू झाले. देखाव्यांचे काम दिवसा सुरू राहत असल्याने पेठांमधील भागात वाहतूक कोंडी झाली आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून गणेशोत्सवाची तयारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी विविध प्रकारे मांडव टाकले जातात, विविध देखाव्यांची तयारी केली जाते. मात्र हे देखावे करत असताना, हे मांडव टाकत असताना कुठेतरी नियमांची पायमल्ली होती की काय, असाच प्रश्न नक्कीच उपस्थित होतोय. कारण अशा पद्धतीने मांडव टाकल्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास होतोय. कारण अशा मांडवांमुळे वाहतूक कोंडी होते, त्यामुळे नागरिकांना तासन तास त्याच ठिकाणी उभं राहावं लागतं आहे आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. मात्र कुठेतरी नियमांची पायमल्ली करूनच हे मांडव अशा पद्धतीने टाकले जात आहेत. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया दिनमान न्यूज पुणे. डॉल्बीबाबत न्यायालयाचे जसे निर्णय आहेत तसेच त्यामुळे होणाऱ्या आरोग्यविषयक देखील समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. या निर्णयाविरोधात डॉल्बी लावली तर गुन्हे दाखल करावे लागतील. कोल्हापूरमध्ये आम्ही जनजागृतीतून हा प्रश्न सोडवलाय. विसर्जनाला रात्रभर वाद्य वाजवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी सध्या केली जाते. याबाबत माझं बोलणं आणि कायदेविषयक चर्चा सुरू असून मंडळांना समाधान वाटेल असा मार्ग आपण काढू असा विश्वास पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलाय. समाजाच्या विविध क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढलेला असताना गणेशोत्सवाप्रमाणे इतरही उत्सवात महिलांचा सहभाग वाढला पाहिजे, त्यामुळे उत्सवात आणि कामात सुसंस्कृतपणा वाढेल. गणपतीच्या निमित्ताने एकत्र आलेल्या कार्यकर्त्यांचा गट असून त्या गटाने वर्षभर कार्य करत अडचणी सोडवण्यास मदत केल्यास पुण्यातील अनेक प्रश्न सुटतील असा विश्वास चंद्रकांत पाटलांनी यावेळी व्यक्त केलाय. एक मुद्दा अनेकांनी मांडला की गणपतीच्या काळामध्ये काही गणपती मंडळाच्या मागण्या असतात, ज्या मागण्यांमध्ये डॉल्बीचा विषय काही प्रमाणात कमी होत चालला होता. पण आधी तो डॉल्बीचा विषय असेल की आम्हाला डॉल्बी जायला परवानगी. आपल्याला माहिती आहे की बाबा त्याच्यामधून जसे कोर्टाचे डिसिजन्स आहेत तसे आरोग्याला ते किती हानिकारक याचे कितीतरी फिल्म्स आपल्याला बघायला मिळतात. कानाचे काय प्रॉब्लेम निर्माण होतात, गरोदर स्त्रियांचे काय प्रॉब्लेम होतात, वृद्धांचे काय निर्माण होतात. पण हा प्रबोधनाचा विषय आहे. कायदा म्हणून डॉल्बी तरीही लावली तर गुन्हे दाखलच करावे लागतील, नंतर पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई होईल. पण गुन्हे दाखल करण्याने काही प्रश्न संपणार नाही. कोल्हापुरात गेले 2-3 वर्ष सातत्याने आम्ही प्रबोधनातून आणि पर्याय देण्यातून हा विषय संपवतो. अनेक मंडळ डॉल्बी लावायचं नाही तर मग आम्हाला नाशिकचा ढोल आणायचा आहे, ठीक लागणार आहे, तेवढं लागणार आहे, चल मी माझं कॉन्ट्रिब्युशन देतो. नाशिकचा ढोल लाव, पण हे डॉल्बी बंद कर.
काही जण म्हटलं की एक अतिशय चांगला डान्स आहे जो वेल कल्चर्ड आहे, पण तो गोव्याहून आणायला लागेल, इतके पैसे घ्या, पर्यायाला आम्ही तुम्हाला मदत करू. असं गेले 2-3 वर्ष कोल्हापुरामध्ये प्रबोधन आणि डॉल्बीला पर्यायामध्ये मदत करणं अशातून हळूहळू एक 5-6 मंडळं तरी राहिली की ज्यांचा हटवादी म्हणा असतो की आम्ही लावणारच. तर त्यामुळे डॉल्बी ही अनेक दिवस मागणी होती. आता एक मागणी कॉमन सगळ्यांची आहे की आम्हाला विसर्जनाच्या रात्री रात्रभर वाद्य वाजवायला मिळाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही इतके मेहनतीने देखावे उभे करतो, महिना महिना 2-2 महिने तुम्ही त्यासाठी राबता, आधी बॅक स्टेज राबता आणि मग स्टेजवर ते सगळं उभं करण्यामध्ये तुम्ही खूप दिवस देता. ते लोक बघायला येतात उत्साहाने, कौतुक करतात, काय देखावा उभा केला. तो आम्हाला अधिकाधिक दिवस लोकांना दाखवायला येण्यासाठी रात्री 10 ते 12 ही वेळ जी आहे ती 4 दिवसाची आम्हाला थोडी वाढवून द्या. यावर मी प्रशासनाशी बोलतो आहे, मला कुठलाही विषय पूर्ण झाल्याशिवाय मांडण्याची सवय नाही. तो पूर्ण झाल्यानंतर मी मांडतो, त्यामुळे साधारणतः मी कॉन्ट्रोवर्सीमध्ये येत नाही. मी म्हटलेलं मला मागे घ्यावं लागत नाही. तुम्ही काल म्हटलं होतं तसं मला म्हणायचं नव्हतं, असं मला कधी म्हणावं लागत नाही. त्यामुळे मला थोडा वेळ द्या. त्यात खूप लिगल आणि प्रॅक्टिकल दोन्हीच्या गणपतीच्या मंडळाला समाधान वाटेल असं सोल्युशन आपण नक्की या विषयातून काढू. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. परिवहन विभागाकडून रिक्षा परमिट मिळवण्यासाठी पोलिसांचे बनावट चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र तयार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून बनावट सही आणि शिक्क्याची तसेच वेगवेगळ्या मजकुराची 81 प्रकरणे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी या टोळीकडून 18 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील चारित्र्य पडताळणी विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील पिंजन यांना रिक्षा परमिटसाठी लागणारे पोलिसांचं चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळालं. त्यावरून पिंपरी चिंचवड RTO येथे काहीजण स्वयंघोषित एजंट म्हणून काम करत असून ते पोलिसांचे बनावट चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देत आहेत अशी खात्रीशीर माहिती त्यांना मिळाली. एजंटच्या स्वयंघोषित टोळीने पोलीस निरीक्षक सुनील पिंजन यांची बनावट सही आणि पोलीस आयुक्तालयाच्या बनावट शिक्का तयार केला आहे. त्याद्वारे ते बनावट कागदपत्रे तयार करून रिक्षा परमिटसाठी त्याचा वापर करतायत. या बदल्यात एका परमिटधारकाकडून 15,000 ते 80,000 रुपयांपर्यंत ही टोळी पैसे उकळत आहे. हा प्रकार मागील वर्षांपासून सुरू आहे. ही बाब गंभीर स्वरूपाची असल्याचं निदर्शनास येताच पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमेट यांनी या प्रकरणावर कारवाई करण्याच्या गुन्हे शाखा युनिट 1 सूचना दिल्या. गुन्हे शाखा युनिट 1 पथकाने संबंधित एजंटची माहिती मिळवली आणि त्यांची नावे, त्यांचे थांबण्याचे ठिकाण, कार्यालयात येण्याजाण्याची वेळ, परवान्याचे कागदपत्र आदीची माहिती घेऊन त्यांना ताब्यात घेतलंय. RTO मधील पिंपरी चिंचवड येथील RTO कार्यालयामध्ये काही एजंट लोक पोलीस निरीक्षक पारपत्र विभाग पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या सहीचे बनावट कागदपत्र RTO कार्यालयात जमा करून रिक्षा परमिट मिळवत असल्याबद्दलची माहिती या कार्यालयाला प्राप्त झालेली होती. त्याच्यावर गुन्हे शाखा युनिट 1 वतीने चौकशी करण्यात आली. त्या चौकशीमध्ये तो प्रकार खरा असल्याचं आढळून आलं आणि या सर्व प्रकारामध्ये आत्तापर्यंत 9 आरोपी असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 88 प्रपोजल्स आम्ही जप्त केलेले आहेत, ज्याच्यामध्ये खोट्या सहीचे आणि खोट्या शिक्क्याचे प्रमाणपत्र त्या प्रकरणामध्ये लावलेले आढळलेलं आहे. आता अधिकचा तपास करून असे किती प्रकारचे प्रमाणपत्र त्यांनी बोगस बनवलेले आहेत, त्याचबरोबर असे किती प्रकरणामध्ये बनावट कागदपत्र RTO कार्यालयात दिलेले आहेत याच्याबद्दलचे तपास पोलीस करत आहेत. या आरोपींना अटक करून आता 24 तारखेपर्यंत त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे. महापालिकेतील पदाधिकारी आणि प्रशासन मनमानी पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप करत शहर काँग्रेसने महापालिकेवर धडक मोर्चा काढलाय. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाला धारेवर धरलंय.
काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या मोर्चात कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेत. मोरवाडीतून मोर्चाला सुरुवात करण्यात आली आहे. महापालिका हद्दीतील प्रत्येक झोपडपट्टीला फोटो पास देण्यात यावा. 2002 नंतरच्या प्रत्येक झोपडीचा पुन्हा सर्वे झालाच पाहिजे. प्रत्येक झोपडीला टॅक्स पावती मिळालीच पाहिजे. झोपडीची हस्तांतर फी रद्द करण्यात यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्यात. पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थापन झाल्यापासून 2011 झोपडपट्टी धारकांचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 2011 झोपडपट्टीचं सर्वेक्षण केलेलं आहे. शेवटचं 2002 आणि 2011 एक आकडेवारी प्रसिद्ध केली त्यांनी शेवटची, परंतु त्यानंतर आजपर्यंत झोपडपट्टी धारकांचं सर्वेक्षण त्या ठिकाणी झालं नाही. उलट अशी माहिती येते की पिंपरी चिंचवड शहर हे झोपडपट्टीमुक्त आहे हे राज्यामध्ये आणि देशामध्ये दाखवण्याचा प्रशासनाचा खटाटोप असताना कमी आकडेवारी दाखवली जाते. हे आपणच आपली पाठतो पटण्यासारखं आहे असं मला वाटतं. खडकीतील बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप हा पुढील वर्षी द्विशताब्दी वर्ष साजरे करत आहे. त्यानिमित्ताने काश्मीरमधील द्रास ते पुणे अशी 26 दिवसांची रॅली मोटरसायकल आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीला सदन कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल के सैनी यांनी ध्वजसंकेत केले. बीईजी ही भारतीय लष्करामध्ये अभियांत्रिकी सेवा देणारी रेजिमेंट आहे. येणारे 2020 हे वर्ष ग्रुपसाठी द्विशताब्दी वर्ष असून त्यानिमित्ताने कॅप्टन सुनील यादव यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे. आगामी कालावधीत साजरा होणारा गणेशोत्सव, नवरात्र उत्सव आणि विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांच्या वतीने सराईत गुन्हेगारांची मास्टर कुंडली तयार करण्यात आली आहे. या कुंडलीत अनेक सराईत गुन्हेगार, सतत गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्या, तडीपाड गुन्हेगार यांची माहिती असणार आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचं कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे. यासाठी अनेक विभागात या उपक्रमासाठी खास नोडल ऑफिसरची देखील नेमणूक करण्यात आली आहे. नुकतीच या विषयाच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी आंतरजिल्हा गुन्हेगारी समन्वय सीमा परिषदेचं आयोजन पोलीस आयुक्तालयात करण्यात आलं होतं. पोलीस आयुक्त डॉ के व्यंकटेशम यांनी उपस्थितांना याबाबत मार्गदर्शन केलं आहे. शहरातील गुन्ह्यांची माहिती इतर जिल्ह्यातील पोलिसांना पाठवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला आहे. चेन स्नॅचिंग, वाहन चोरी, घरफोड्या करणाऱ्या सराईताईंची माहिती एकमेकांना पुरवल्यास गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यास मदत होणार आहे. यावेळी झालेल्या बैठकीला उपस्थित असलेल्या प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या हद्दीत घडणाऱ्या विविध गुन्ह्यांची माहिती दिली आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पिंपरी चिंचवडच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांना धरले धारेवर. पिंपरी चिंचवड शहरातून पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी मदतीचा ओघ सुरूच. गणेशोत्सवाची लागली चाहूल. शहराच्या मध्य भागात अनेक ठिकाणी रस्ते व्यापणारे मांडव. आणि गणेश मंडळांना समाधान वाटेल असाचा मार्ग आपण काढू, चंद्रकांत पाटील यांचा विश्वास. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. मात्र तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी दिनमान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ताज्या घडामोडींसाठी www.dinman.in ला नक्की भेट द्या.